दान देगा देवा तुझा विसरान विसरान व्हावा यातली सगळ्यातली एक वाक्यता हीच माणसाला फक्त बदलू शकते परंतु <स्थाँगा> वारी मात्र बदलली नाही असं म्हणतात पण भक्ती संगीताने ते साधल्या जातं का आपण संतांच्या विचारांना समजून घेण्यामध्ये कमी पडतो ह्या सगळ्या गोष्टी ड्रग्स वगैरे हो ह्या गोष्टी दिसतात तरुण पिढीच्या त्याच कारण आहे त्यांना संगतच नाही भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक संमेलन नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर आपण बोलणार आहे आता लवकरच आषाढी वारी सुरू होईल आणि आपला जो संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबा महाराज आणि माऊली यांचे दोन्ही पालखी सोहळे हे पंढरपूरच्या दिशेनं जातील आणि भेटी लागी जीवा लागलीचे आस असं म्हणत आपला सगळा वारकरी संप्रदाय हा विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेला तिथं जात असतो आणि विठुरायाच्या चरणावरती माथा टेकून त्याला एक परब्रह्माचा आनंद मिळत असतो पण ही वारी नेमकी काय वारी प्रत्येकाला वेगवेगळ्या अर्थानं समजून येते पण ही वारी आजचे जे आपले व्यक्ती जे पाहुणे त्यांना नेमकी त्या वारीचा अर्थ काय लागलाय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपल्या सोबत आहेत पंडित यादवराज फड नमस्कार सर आपलं मनापासून स्वागत आहे आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख सांगतो की गेल्या पन्नास वर्ष शास्त्रीय गायनामध्ये सरांचं सेवा ते देत आलेले आहेत आणि त्यांची विशेष ओळख म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांचे ते शिष्य आहेत आणि देशभर जगभर त्यांचे कार्यक्रम शास्त्रीय गायनाचे होत असतात सर वारीचा हा सगळा पावित्र्याचा जो काही काळ असतो oh. तो आता सगळे अनुभवायला सुरुवात केली आणि गावोगावतून जे वारकरी आहेत ते आता देहू आणि आळंदीमध्ये दाखल होत आहेत वारी म्हटलं की ज्याला खरं तर म्हणजे आपण म्हणतो की एखादा नास्तिक माणूसही असू शकतो आणि आहेत पण त्यांनाही या वारीच्या काळामध्ये जेव्हा पुण्यामध्ये दोन्ही पालख्या असतात किंवा आळंदी देहूत हा सगळा सोहळा प्रस्थानाकडे सुरू होतो त्यावेळी yeah. ते, ते सुद्धा कुठंतरी भक्तीमध्ये तल्लीन झालेले आपल्याला बघायला मिळतात पण आज एका वेगळ्या अर्थानं वारी समजून घ्यायची आहे आम्हाला तुम्ही पन्नास वर्ष शास्त्रीय गायनामध्ये सेवा देत आहात भक्तीच्या अनेक रचना तुम्ही गायलेल्या आहेत तर वारी देखील तुम्ही केलेली आहे तुम्हाला या वारीचा अर्थ कसा लागला हे खरं तर समजून घ्यायचं पण मला अगदी सुरुवातीला जाणून घ्यायचंय की वारी आणि तुम्ही हा संबंध पहिल्यांदा कधी आला होता आ, मी सातवीच्या वर्गात होतो साधारणतः आणि माझं बीड जिल्ह्यातलं वरवटी नावाचं एक छोटंसं खेडेगाव तर वर्षाचे बारा महिने प्रत्येक महिन्याला वारीला एक ग्रुप जायचा आमच्या गावातला म्हणजे बारा महिन्याचे साधारणतः प्रत्येक महिन्याला एक चार जण जातात असल बारशे अठ्ठेचाळीस लोक निवडले जायचे त्यांची सगळ्यांची वर्गणी एकत्र करायची आणि ती प्रत्येक महिन्याच्या त्या ग्रुपला द्यायची असा तो ग्रुप वारीचा प्रकार होता बरं आणि माझे आजोबा आजारी असल्यामुळे माझे वडील वारीला येऊ शकत नव्हते त्यामुळे मला त्यांनी पाठवलं वारीला मी सा बारा तेरा वर्षाचा होतो आणि गाणं सुरू झालं होतं मी साधारण भजनात वगैरे सा स शास्त्रीय संगीत तेवढं त्यावेळेला ते नव्हतं ते एवढं पण भजनाच्या पद्धतीने मी त्यावेळा गात होतो आणि माझी ती पहिली वारी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी घडली आळंदी पंढरपूर शनी शिंगणा आपल्या शिखर शिंगणापूर असं करून आम्ही परत गावी जात असू तर तो पहिला माझा तितक्या लहान वयामध्ये वारीचा वारी आला ही म्हणजे सातव्या वर्षी घडलेली वारी आणि आज हे वारीचं स्वरूप हो। ही बदलती वारी असेल अनेक पद्धती बदलत आलेल्या आहेत हो। तो वारी मात्र बदलली नाही असं म्हणतात बरोबर पण खरंच वारी बदलली नाही का किंवा वारीचं स्वरूप नेमकं कसं कसा। असतं तुम्ही कसं अनुभवलाय हो मी अनुभवलेले हो त्या काळात खूपच शांतता होती वारी जरी असली तरी वारीच्या आषाढी कार्तिकीच्या वेळेला आळंदी पंढरीमध्ये एवढी गर्दी नसायची पन्नास एक हजार लोक लाखाच्या आत अशी वारी असते त्यावेळी एक तीस वर्षापूर्वी आता सहा लाख आठ लाख दहा लाख अशी संख्या आहे आणि साधारणत आम्ही मी, मी जेव्हा आता मी मला प्रत्येक वेळा वारीला जाणं होतं असं नाही पण मी त्यावेळेला वार्षिक आणि असं वारीला जात असे तर आळंदी पंढरीमध्ये आम्ही जेव्हा संध्याकाळी कार्यक्रमाला फिरायचो ह्या धर्मशाळेतून त्या धर्मशाळेमध्ये मी नवीन होतो तेव्हा जिथे एखादा मोठा सिनियर गवई गात असतो असं आम्हाला समजायचं की आम्ही त्या दिशेने जात असाच तर तेव्हा आम्हाला जाताना रस्त्याने कुठे गर्दी नसायची व्यवस्थित अगदी जाता येणं आता अलीकडे म्हणजे रात्री तुम्ही अडीच वाजता जरी स आळंदी पंढरीमध्ये फिरलात वारीच्या काळात तर तुम्हाला हजारोंची लाखोंची गर्दीच दिसेल आणि धक्काबुक्की खातच आपल्याला रस्त्याने चालावं लागतं अशी परिस्थिती बरोबर वारीचा अर्थ नेमका काय आपण वारीची वारी परंपरा वारी बरोबर वारीची वारी परंपरा अशी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी वारी केलेली आहे म्हणजे शतक ते तुकोबांच्या आठ पिढ्या अगोदर त्यांच्या घराण्यात वारी होती म्हणजे ते जवळजवळ बाराव्या शतकापर्यंतही जातात सोळावं शतक तुकोबांचं माऊलींचं मा तेरावं शतक त्यांच्या आई वडिलांचं बारावं शतक तेव्हापासून वारी आहे पण पालखी सोहळा दोन अडीचशे वर्षातला आहे वारी असा याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या दर्शनाला नियमितपणे जाणे त्याचं नाव वारी मग ती महिन्याची असेल की वार्षिक असेल त्याला असं काही बंधन नाही वर्षाला का होत नाही न खंड पडता जाणे याचं नाव वारी आहे आणि मग कोणी पायी जाईल कोणी सायकलवर जाईल ज्याच्याकडे जे उपलब्ध वाहन आहे व्यवस्था आहे त्या पद्धतीने तो करेल अशीच केली पाहिजे असं कुठलंही बंधन नाही पण नियमित करणे याला वारी म्हटल्या जात मला सांगा की तुम्ही शास्त्रीय गायक आहात अनेक तुम्ही ले हो ले ते या भक्तिगीतातून जो पांडुरंग भेटतो किंवा पांडुरंग समजून दिला जातो वारकऱ्यांना किंवा आपल्या हो सगळ्या रसिकांना तुम्ही कसं बघता एक या भक्ती रचनांमधून पांडुरंग कसा बघितला हो काय आहे शास्त्रीय संगीत हे निर्गुण भक्ती आहे आणि भजन संगीत किंवा संगीत अभंग गायन हे जे आहे हे सगुण भक्ती आहे यातून देवाचं रूप आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं त्या गुण अभंगातील शब्दाच्या गुणवर्णनामुळे ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर साकारते आणि आपण त्या मूर्तीशी तादात्म्य पावतो त्या एकंदरीत भगवंताच्या रूपाशी आपण खिळून जातो पण राग संगीताने तसं होईल असं नाही पण भक्तिसंगीताने ते साधल्या जातं म्हणून अभंग गायन हे आपल्या हिंदुस्थानातल्या सगळ्या राग संगीत गायकांनी ख्याल गायकांनी त्यांना आत्मिक समाधान तेव्हाच मिळालं जेव्हा ते अभंग गायले हां बालगंधर्व नाट्यसंगीत नाट्यक्षेत्रामध्ये त्यांचं एवढं मोठं महत्त्व आणि उंचीचे ते कलाकार पण त्यांनी जेव्हा अवघाचे संसार सुखाचा करीन किंवा त्यांची भैरवी प्रसिद्ध आहे अगा वैकुंठीच्या चारा या अगा विठ्ठल सखया तर या रचना जेव्हा गायल्या किंवा जुहार मायबाप त्यांचं चोखोबांची रचना आहे हे जेव्हा त्यांनी गायलं तेव्हा त्यांच्या आत्म्याला समाधान मिळालं आत् आत्मिक समाधान मिळालं किंबहुना दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो व्यासांनी फार मोठं सर्व साहित्य निर्माण केलं ते सगळं संस्कृत आणि विद्वत्ता प्रचूर होतं पण महाभारत जेव्हा त्यांनी रचलं भगवंताचं सगुण वर्णन केलं त्यानंतर त्यांचं मन शांत झालं सांगायचा सा मुद्दा असा आहे की सगुण भक्ती ही माणसाला वारीच्या रूपाने अभंग गायनाच्या रूपाने करता येते आणि ती केल्यानंतरच खऱ्या अर्थानेच आत्मिक समाधान मिळतं एखादी रचना तुम्ही सांगू शकता नक्की सांगतो या रचनेत संत असं म्हणतात या संसारात जो आलेला आहे मनुष्य जन्माला आलाय त्यांनी वारी केली पाहिजे एक थोडस मी गाऊन दाखवतो पुढे आणखीन पण एक दोन रचना गाऊन दाखवतो आ, 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 आ पंढरी से रे आल्यानो संसारा आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीसी आवडी वाट पाहे प्रेक्षकांना याचा थोडासा अर्थ देखील तुम्ही तर संतांनी प्रत्येक प्रबोधनच केलेलं आहे आपल्या अभंग अभंग रचना म्हणजे काय प्रबोधनच आहे मार्गदर्शन आहे बाराव्या तेराव्या शतकात माउलींनी सर्व संत मांदियाळी नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीच्या वाळवंटात कीर्तन रंग भरला आणि सगळे संत त्यावेळा चोखाबा असतील सावतोबा असतील गोरोबा असतील संत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई जनाबाई ह्या सगळ्यांनी त्या काळात जो समाज रूढीप्रिय होता किंवा आपल्याकडे भारतीय सगळा समाज हा साधारणतः गतानुगतिक आहे पिछेशे आई आगे धकाई अशा पद्धतीची वर्तन असलेला समाज आहे रूढी परंपरेत अडकलेला त्याला सतमार्गाला लावणे खऱ्या भक्तीची जाणीव करून देणे याच्यासाठी वारी निर्माण केली आणि मग आम्ही अनेक देव मानतो किंवा नदीकाठी आपण जाता जाता देवाला सेंदूर लावणार त्या दगडाला सुद्धा हात पुसलेले असतात त्यालाही आम्ही देव मानत बसतो हरकत नाही दगडातही देव पण येऊ शकतं श्रद्धेने तो भाग नाही पण खऱ्या देवाची ओळख संतांनी करून दिली आणि महाविष्णू कोण आहे त्याचा अव आव, अवतार पांडुरंग कसा आहे आणि त्याची भक्ती कशी करावी आणि वारीमुळे काय प्राप्त होतं या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे एकदा तरी तुम्ही पंढरीला जा असं ते सांगतात पंढरीशी जारे आल्यानं संसारा आपण सगळे सामान्य आहोत भगवंत खरं म्हणजे हे शरीर भगवंताच्या किंवा हे सगळं जगच भगवंताच्या आदेशाने चालतं मला सांगा कोरोनामध्ये येऊन गेला बरोबर एवढी मोठी आपत्ती त्यावेळा आली काय केलं सायन्स शास्त्रज्ञांनी काय केलं बाकीच्या सुधारणा कुठेही गेल्या मग त्यावेळेला आम्ही सगळे हातबल झालो होतो आपण सगळे आणि सगळ्यांना असंच वाटत होतं की आता तारलं तर परमेश्वर परमेश्वर तारू शकतो अन्यथा ता दुसरं कोणी तारेल असं दिसत नाही तेव्हा आपल्या शक्तीला ब बुद्धीला युक्तीला आणि सगळ्याच गोष्टीला मर्यादा आहेत एक सगळ्या जगाचा त्राता किंवा मोठी शक्ती असलेली जी भगवंताची लिला आहे तर ती प प्रत्यक्ष पांडुरंगाचा तुम्ही भक्ती केल्यानंतर तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला त्याच्या मार्गदर्शनाने जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीचं समाधान आणि दिशा दिसेल अशा पद्धतीची तोसुद्धा तुमची वाट पाहत उभा आहे असं तुको म्हणतात म्हणजे आपल्याला जशी वारकऱ्यांना सगळ्या किंवा आपल्या सगळ्यांना पंढरीला जाण्याची ओढ असते पंढरीच असं नाही आपण वृंदावनात भगवान श्रीकृष्णाची दर्शनाला गेलो तरी ती वारीच असते बालाजीला आपण गे गेलो तरी ती वारीच असते तोही विष्णूचाच अवतार आहे पण आपल्या महाराष्ट्राचं दैवत हे पण पंदु, पांडुरंग आहे आणि आपल्या राज्यापुरता तो प, आ, मोठा परिवाराचा भाग झाल्यामुळे प्रभुत्व आपल्या पंढरपूरला मिळालेलं आहे बरोबर त्यामुळे आपल्याला वारी म्हटलं की पंढरपूर आळंदी असं आठवत तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये एक दोन गोष्टींचा उल्लेख केला त्याच्याविषयी खर तर तुमच तुमचे विचार जाणून घ्यायला म्हणजे तुम्ही तुकोबांचा अभंग सांगितला तुकोबांनी ज्या अनिष्ट रूढी परंपरा त्याच्यावरती प्रहार प्रचंड केला हो परंतु आज आपण बघतो की इतकी वर्ष झाली या संत परंपरेला आणि संतांनी दिलेली तुम्य जी शिकवण आहे संतांनी जे विचार दिले हो oh. आणि जे रूढी परंपरातून बाहेर हा समाज काढण्यासाठी जो जो काही प्रयत्न केला त्यांना तर संघर्ष करावा लागलाच परंतु oh. आज शेकडो वर्षानंतर सुद्धा परिस्थिती फार बदलली नाही असं चित्र दिसतं म्हणजे अंधश्रद्धा जसं तुम्ही उल्लेख केला की अंधश्रद्धेवर प्रचंड प्रहार केलेले आहेत oh. हो संत तुकारामांनी oh. बरोबर पण पड़ याच्याकडे कसं बघता हे याला हा जो आपला पराभव बनायचा का आपण संतांच्या विचारांना समजून घेण्यामध्ये कमी पडलो की लोकांपर्यंत हे विचार पोचवण्यामध्ये आपली जी परंपरा आहे हे जे परंपरेमध्ये जे कोणी वाहक होते ते कमी पडले नेमकं काय याचं असं आहे बराच त्याचे अंग आहेत पण मुख्य असं आहे की बराच मागचा काळ असा होता की ते संत काय रिकाम टेकडे आहेत उगीच टाळकुटे आहेत एवढा वेळ घालवतात वगैरे अशा पद्धतीने शहरी समाजानं या संप्रदायाकडे पाहिलं संतांच्या परंपरेकडे पाहिलं त्यामुळे त्यांना यात सहभागी व्हायला बराच काळ गेलेला आहे आता सहभागी झालेला आहे आता बऱ्यापैकी सुधारणा आणि सहभाग दिसतो हाही एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की ग्रामीण भागामधला समाज हा या संप्रदायाला आणि या प्रवाहाला खूप जोडलेला आहे पण तुम्ही जे म्हणता की आपण संतांचे विचार आचारा विचारात आलेले नाहीत अपेश आलं वगैरे हे खरं आहे त्याचं कारण असं आहे की हे महिन्याला एकदा वारी करून वर्षाला एकदा वारी करून हे चालत नाही तुम्ही नित्य तुम्ही दिवसभर तुमचा उदरनिर्वाहाचा कुठलाही व्यवसाय करा त्याला संतांनी मनाई केलेली नाही पण दिवसाच्या काठी तुम्ही अर्धा तास पंधरा मिनिट वीस मिनिट एक तास जेवढा शक्य होईल तेवढा स्वचिंतनासाठी आत्मकेंद्रित राहण्यासाठी अंतर्यामी तुम्ही डोकावण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि तो वेळ देणं आजच्या काळात त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे तुम्ही अंतर्मुख झाल्याशिवाय एकांतात गेल्याशिवाय आणि एकंदरीत आपण इथे कशा करता आलेलो आहे आपलं कर्तव्य काय आहे आपल्याला कुठे जायचं आहे करून करून आपण काय करणार आहोत आणि पळून पळून किती पळणार आहोत कुठे पळणार आहोत आणि आपल्याला काय पळून साध्य करायचंय हे जोपर्यंत आम्ही डोळ्यासमोर ठेवून तशी वाटचाल करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि सगळ्या समाजाला ती दिशा सापडणार नाही आपण नित्य सत्संग सत्संगाला खूप महत्व आहे जीवनामध्ये आपण एक वारी केली वर्षातला पालखी सोहळ्याबरोबर पंधरा दिवस तीन आठवडे आपण सहभागी झालो पुन्हा नंतर आठ पंधरा दिवस तो प्रभाव राहतो त्यानंतर तो ओसरतो म्हणजे याला याला अनुसरूनच मला एक प्रश्न पण विचारायचा की आपण वारीमध्ये बघतो नीच श्रीमंत गरीब अगदी, अगदी। पुरुष स्त्री असा कुठलाही भेदभाव मानला जात नाही प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणतो बरोबर तिथं वयाचा अडसर नाही म्हणजे छोटा पाच दहा वर्षाच मूल सुद्धा त्याच्याही वरिष्ठ ज्येष्ठ लोक पाया पाया पण बघतो कारण हे माऊलीचं रूप आपण बघतो त्या ठिकाणी ते हा सगळा भक्तिभाव दिसतो ही समानता दिसते पण वारी गेली की आपण पुन्हा हा या जातीचा तो त्या धर्माचा तो त्या पंथाचा आणि हे सगळं आपल्याला दिसायला लागतं बरोबर आहे म्हणून मला हा प्रश्न पडला होता बरोबर आहे ह्याचा अर्थ पुन्हा तोच सांगावं लागतं की नित्य सत्संगच पाहिजे याला त्याशिवाय ते आणि एकदा तुम्ही रोम रोमात तुमच्या तो भक्तीचा रस भिनल्यानंतर पुन्हा नाही तुम्ही बिघडणार तुम्ही म्हणजे समाज पण ठराविक कालावधीपुरता तुम्ही त्याचा अनुभव घेताय पुन्हा बाजूला होताय असं झाल्यानंतर तो तेवढ्या काळापुरताच प्रभाव राहतो तो पूर्णपणे त्याचा अनुभव घेऊन पूर्ण रोम रोमात त्याचा सगळा आपण जेव्हा त्याचा अनुभव घेऊ आणि आपल्या नित्याच्या आचारामध्ये तो जेव्हा येईल त्यानंतर मग बिघडण्याची शक्यता नसते आणि पृथ्वीच्या पाठीवर हा एक संप्रदाय असा आहे की उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या म्हणजे भाव हा एवढाच इथे भक्तिभाव एवढाच पाहिला जातो उच्च निचंता नाही जातपात नाही धर्मपंथ नाही कुणालाही सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे सर्वांना अधिकार आहे कोणालाही पास लागत नाही व्ही आय पी ला पासेस लागत नाहीत किंवा आणखीन काही लागत नाही सर्व सारखे असतात इथे उच्चाटन जर व्हायचं असेल तर संप्रदायाच्या संप्रदायात वर्तणुक्याशिवाय होऊच शकत नाही आणखीन संप्रदायाची एक मोठी शिकवण आहे तुम्हाला सांगतो आज समाजामध्ये जी अराजकता दिसते दररोज आपल्याला अकल्पित बातम्या आपल्या कानावर पडतात आपण माध्यमाच्या द्वारे आपण असं घडलं तसं घडलं दररोज म्हणजे कल्पनाही न केलेल्या बातम्या आज पुणे शहराच्या बातम्या काही आता अलीकडे नको त्या ऐकायला मिळत आहेत सगळ्याच शहरामधून किंवा गावामधून आपल्याला अशा गोष्टी ऐकायला मिळतात वारकरी पंथाने शिकवण दिली परस्त्री आई बहीण माना दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवू नका अभक्ष भक्षण करू नका अपेपान पान करू नका अपेपान पान आणि अभक्ष भक्षण आणि परस्त्री या तीन दुर्गुणामुळेच जगाचा रास चाललेला आहे या तिन्हीवर जर विजय मिळवला तर जगात शांती सुख सौख्य नांदायला काही अडचणच नाही तुम्हाला सांगतो आपण ग्रामीण भागामध्ये माणसाला बिघडवायला बायकानी पैका कामाला येतो असं म्हण आहे बरोबर तर तसंच आहे परस्त्री ही आपली आई आई बहिणीच्या ठिकाणी पाहिली पाहिजे ही हीच संप्रदायाची शिकवण आहे अभक्ष भक्षण करायचं एका प्राण्याला तुम्ही मारता आणि त्याचं भक्षण करता हे हिंसा हे आहे ती अहिंसेच्या तत्वात ते बसत नाही आणि अपे पान ब्रह्महत्या सुरा पानम हा श्लोक आहे संस्कृत म्हणजे ब्राह्मणाची हत्या हे महापाप आहे सुरापान म्हणजे मद्यपान दारू पिणे हे महापातक गुरुदारा गमनम म्हणजे गुरुपत्नीशी संग करणे हे महापातक आहे आणि चोरी हे असे चार महात महापातक आहेत पण आपण तर पंच महापातक म्हणतो पाचवं काय आहे या चौगाची संगत करणारा पाचवा महापातकी आहे म्हणजे मी सुरुवातीपासून सांगतोय की संगत पाहिजे सत्संगत सु सतत पाहिजे वारीपुरता पालखी सोहळ्यापुरता सत्संग नाही कामाचा जोपर्यंत तुम्ही त्या भगवंताच्या स्वरूपाच्या नित्य आनंदात जा जाण्याची तुमची तयारी होत नाही ती सामुग्री तशी तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला नित्य सत्संगाची गरज असते म्हणून मी असं म्हटलं की आपले दररोजचे व्यवहार जगण्याचे झाल्यानंतर किमान तुम्ही अर्धा पाऊन तास एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे अंतर्मुख व्हायला पाहिजे एकांतामध्ये भगवंताचं चिंतन असेल नामचिंतन असेल अगदी नाही म्हटलं तर मी दिवसभर आज काय चुका केल्यात काय माझ्याकडून अपराध घडला तो घडू नये देवा उद्याचा माझा दिवस विना चुकाचा जावा अशा पद्धतीचं जरी वर्तन करायला सुरू झालं तर मोठी प्रगती होऊ शकते तेव्हा सत्संग हा फार मोठा योग आहे आणि त्यामुळे माणूस घडतो आकाराचा माणूस असणं म्हणजे माणूस नाही आहे त्याच्यामध्ये मनुष्यत्व असणं हे महत्त्वाचं आहे वैचारिक फार अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही मांडणी करताय पण आता एक भक्तिगीताची तुमचे जे काही तुमचा जो आवाज आहे तुमचं जे गाणं आहे आणि दोन हजाराच्या वरती तुमच्या गाण्याचे प्रयोग झालेत म्हणून मी खास आग्रह करतोय आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं एक एक रचना आपण पेश करतो योगायोगाने आपण पालखी सोहळ्याच्या काळात आणि आषाढी काढ आषाढीच्या आसपासच्या काळामध्ये आपली मुलाखत होते आहे तर पंढरपूरचं वर्णन असलेला चोखोबांचा अभंग आणि चाल माझीच आहे संगीत आपणच दिलेलं आहे आप मी आपल्याला जरूर ऐकवतो हो अ आ... कुंठ पंढ भीमरेच तिरी प्रत्यक्ष श्री हरी उभा ते थे प्रत्यक्ष श्री हरी उभा ते थे रूप हे सावळे गोडते गोजी हे सावळे गोडते ते गुजरे गो धनि न पूरे पहाता जया धन न पहाता जया रूप हे सावळे गोडते ते गो रूप हे सा कासे सोन सळा ने सला पिवळा कासे सोन सळा ने सला पिवळा वैजयंती माळा गळा शोभे रूप हे सावळे गोडते गोजी गोजीरे रूप हे सा सोखा म्हणे ऐश सगुण ध्या वा काय चोखवांनी काय सुंदर वर्णन केलं विढोबाचं आणि पंढरीचं आणि तुमच्या त्या गायनामुळं साक्षात म्हणजे मगाशी तुम्ही वर्णन केलं होतं की ही भक्ती आणि अभंगाचा असं एक मेळ आहे की तुम्हाला साक्षात भगवंत भगवंताचं रूप तुमच्या समोर येणं आणि ते उभा राहिलं म्हणजे याची परिस्थिती ह्या अभंगातून तुमच्या ह्या भक्ती गीतातून आली खरं तर पण हे हे सगळं होत असताना आता भक्तिगीतं एवढी आहेत अभंग आहेत वारी आहे आणि त एवढ्या शेकडो वर्षांची परंपरा खरं तर आज त्याला रिल रे, रिलेट करताना खरं करता तर हा हा विषय खरं तर समाजाचा विषय आहे yes. हा आणि ही परिस्थितीसुद्धा आणि आपण सगळं हे करतो कशासाठी समाजासाठीच सा। आणि म्हणून मगाशी तुम्ही सांगितलं की जर भक्ती मार्गात तुम्ही गेला संप्रदायात गेला वारकरी संप्रदायाचे जर संस्कार प्रत्येक घराघरात होऊ लागले तर जात पात धर्म वेद हे सगळे गळून पडतील अतिशय हे सांप्रदायाची हित खरं तर ताकदच ताकद आता ता आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही वारीला कसं बघता कारण आता पिढ्या बदलतात आता पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी ड्रग्जचं रॅकेट सापडत आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही खरं तर सांगितलंच परंतु आजच्या परिस्थितीला रिलेट करतो असं आहे की परिस्थिती कसली असली आणि वारीचं स्वरूप जरी बदललं असलं तरी मूळ तत्व तेच आहे आणि त्याच तत्वासाठी वारी करायची असते की संप्रदायातले जे मूळ फडकरी आहेत ज्यांनी वारी सुरू केली ती परंपरा चालवत आहेत आता त्या परंपरेत बाकी लोक सामील होतात हौसे समाज म्हटलं की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि मग त्यामुळे थोडी गडबड होते आचार विचार संपन्नता नसते किंवा आचारसंहिता ठरलेली असते वारीची परंपरेची आणि संप्रदायाची काही रीत भात आहे त्या गोष्टी सगळ्यांना माहिती नसतात हावश्या गवशांना तेव्हा त्या, त्या लोकांनी येताना इथे काय अपेक्षित आहे याचा अभ्यास केला पाहिजे बघा या सगळ्या गोष्टीला उत्तर एकच आचारो परमो धर्म हा आचरण शुद्ध असणे आचार विचारात एक वाक्यता असणे आचार विचार उच्चार प्रचार संचार यातली सगळ्यातली वाक्यता हीच माणसाला फक्त बदलू शकते अंतरिया आं, मी वरच्या बदलाला काही अर्थ नाही आम्ही अंतकरणातून तो बदलला पाहिजे आतून बदलला पाहिजे त्याला सहिष्णुता सभ्यता त्याच्यामध्ये मानवाचे जे लक्षण आहेत त्या सगळ्या गोष्टी आतून उतरल्या पाहिजेत आचारातून त्या दिसल्या पाहिजेत म्हणून मग तो वाममार्गाला जाणार नाही आणि आज जे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ड्रग्स वगैरे हो ह्या गोष्टी दिसतात तरुण पिढीच्या त्याचं कारण आहे त्यांना संगतच नाही सहवासच असा आहे सत्संगा सत्संग सत्संगाशिवाय पर्यायच नाही आणि पाहायला तेच मिळतं सत्स ऐकायला तेच मिळतं वाचायला तेच मिळतं म्हटल्यानंतर तो, 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 तो जाणार कुठे त्याला जर आ, भक्ति संगीत ऐकलं नाही त्याने प्रबोधनकर प्रबोधनपर व्याख्यान म्हणा किंवा प्रवचन म्हणा अशा पद्धतीचं काही मार्गदर्शन त्यांनी ऐकलं नाही सत्संग केला नाही तर त्याला वाममार्गाशी दुसरं काही दिसणारच नाही अलीकडे बाहेर आपल्याला जगामध्ये दिसताना सगळ्या गोष्टी ओपन उघड्या सगळ्या आहेत त्यातून काय घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे आता कसे हां तर त्यामुळे आपण आचारो परमो धर्म हा आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेली शिकवण आपल्या गुरूंनी आपल्या परंपरेने सांगितलेल्या गोष्टी आपण कधीच विसरून चालणार नाही आपण किती जरी प्रगती केली आकाशाला गवसणी घातली तरी आईवडिलांनी सांगितलेल्या लहानपणच्या गोष्टी ह्या मरेपर्यंत आपल्याला शेवटपर्यंत उपयोगाला येणार आहेत खरे गुरु ते असतात सकळ तीर्थांची धुरे तीही माता पितरे आईवडिलांची सेवा केली आईवडिलांना के आई खऱ्या अर्थाने सांभाळलं तर वारीची सुद्धा गरज नाही असं भगवंत सांगतो हा आईवडील सगळे तीर्थांचे तीर्थ आहेत सगळ्या देवांचे देवते आहेत सगळ्या संतांचे संत तिथे आहेत आईवडील मला सांगा प ब ज्या पांडुरंगासाठी ही वारी जमते किंवा पांडुरंगाने भक्त सगळ्या संतांना सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका मग देवसुद्धा म्हणतो देवाला सुद्धा भक्त आहे मला विसरतील का काय हां देवसुद्धा संतांना सांगतो मला विसरू नका बरं का आषाढी कार्तिक कार्तिकीला येत जा माझ्याकडे असा देवभक्तांचा जो स्नेहाचा आणि भक्तीचा जो जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध आहे काय असतं सेवा धर्म हा ऋणी करून ठेवतो समोरच्या व्यक्तीला म्हणजे देवाला भक्त इतकी सेवा करतात की ऋणी होऊन जातो त्याचं ओझ होतं त्या देवाला मग तो म्हणतो अरे काहीतरी मला मागा तुम्ही काही मागत नाही नुसती सेवाच करता मग देव संत म्हणाले देवा तुझ्याकडून काही नको या संप्रदायाचं ते एक फार मोठं वैशिष्ट्य आहे एवढी भक्ती करायची पायी चालायचं सगळे म्हणजे तपश्चर्या आहे ती ही कशा करता करायची काही मागण्यासाठी नाही काही नाही त्याचं श्रीमुख पाहायला मिळावं पायावर डोकं ठेवायला मिळावं दर्शन घ्यावं शब्द चांगले कानावर पडावेत उत्तम श्रवण घडावं इतकी निरपेक्ष भावना आहे अशी निरपेक्षता कुठल्याही पंथात नाही सकाम स सगळी भक्ती चाललेली असतेच बाकीकडे इथे निष्काम भक्ती आहे इथे फक्त आहेच काय आमच्या मा डोळ्यासमोर देह फक्त पांडुरंगाचं दर्शन त्याचा चेहरा डोळे भरून पाहिल एवढंच फक्त आमच्याकडे सकामता आहे ह्याला काही सकामता म्हणता येत नाही तेव्हा निरपेक्ष भावाने केलेली भक्ती आहे या संप्रदायात त्यामुळे देवाकडे काही मागायचं नाही आणि मागितलंच तर फक्त तुझा विसर पुन्हा कधी देवा होऊ देऊ नको हेच मागायचं म्हणजे पुन्हा तेच आलं की मी जे म्हणालो की तुम्हाला वारीपुरता सत्संग चालणार नाही संत सुद्धा म्हणतात देवा तुझा आम्हाला कधीच विसर पडू ज्यांनी संतांनी ह्या समाजाला सगळं दिशा दिली मार्गदर्शन केलं आजही आम्ही त्यांनी केलं मार्गदर्शन त्याच मार्गाने चालण्याची ताकद त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आहे इतक्या उंचीला पोहोचलेले संतसुद्धा देवाला हेच सांगतात की देवा तुझा आम्हाला विसर पडू न पडू देऊ नको या म्हणण्यामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे की ट्वेंटी फोर आवर्स त्याचं ध्यान पाहिजे आम्ही काम करावं तुम्ही काम करत कामामध्ये काम काही म्हणा राम राम असा पण आपल्या ग्रामीण भागातल्या म्हणी इतक्या चांगल्या आहेत फार मोठ्या अर्थपूर्ण म्हणी आहेत काम करत करत श्रीराम राम राम म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हटलं ज्ञानेश्वर माऊली तुकोबा ज्ञानोबा तुकोबा म्हटलं तर काहीच अडचण नाही बरोबर आता आपण आहे पण एक पुन्हा एकदा रचना आणि शेवट आपण करूयात बर पण तुम्हाला कोणती रचना ऐकवायला आवडेल आपण बोलता बोलता असं बोलून गेलो की संप्रदायाची निष्कामता हो आणि कितीही देवासाठी काही केलं वारी केली असेल भक्ती केली असेल काय आपण त्याच्यासाठी तपश्चर्या के केली असेल तरीही त्याच्याकडे मागायचंच नाही आणि काय मागायचं ते या अभंगात सांगतात तो अभंग मी आपल्याला ऐकवतो आणि आपण थांबूया येस ਦੇਵਾ ਦਾਨ ਦੇਗਾ ਹੇ ਚਿਦਾ माझी सर्वजोडी जोडी हेच सर्वजोडी सर्व आवडी देवा गुण आवडी न लगे संपदा न

भवासी सुखे घालावे गुणगाई नावडी आवडी हेची माझी सर्व जोडी गुणगा फार सुंदर म्हणजे देवाचा विसररच व्हायला नको अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं विश्लेषण केलेलं हे होते पंडित यादवराज फड ज्यांनी दोन हजाराहून अधिक शास्त्रीय संगीताच्या गायनाचे कार्यक्रम केलेले त्यांनी साक्षात पंडित भीमसेन जोशी जे भारतरत्न त्यांचे हे पट्टशिष्य अतिशय विश्वासू शिष्य ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांच्याबरोबर साथ दिली असे पंडित यादवराज फड आपल्या सोबत होते वारी म्हणजे काय वारीचा अर्थ काय जाती भेद निर्मूलनाची जी ताकद कशात आहे तर ती वारीमध्ये आहे ती संतांच्या त्या विचारांमध्ये आहे हे असं वारीचं जीवन हे वारकरी संप्रदायाचं संस्काराचं जीवन हे जर प्रत्येक घरामध्ये जर गेलं आणि त्याच्यामध्ये जर आचरण झालं तर सर्व दुःख सर्व समस्या याचं निराकरण तिथं होईल असंच या विवेचनाचा एक अर्थ आपल्याला समजतो आपल्याला पंडित यादवराज फळे यांनी केलेलं हे विश्लेषण हे विवेचन हे कसं वाटलं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माऊलींपर्यंत पोहोचवा ही आपल्याकडे अपेक्षा आहे आप धन्यवाद